नमस्कार मित्रांनो घरगुती उपचार या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बदललेल्या हवामानाचा आणि आहार विहिरांचा परिणाम म्हणून आजकाल लोकांना वारंवार पित्ताचा त्रास होत असल्याच्या तक्रारी येतात सध्या या बाबतीत पित्ताचा त्रास म्हणजे नेमकं कोणती लक्षणे हे पाहणं गरजेचं आहे पित्ताची सामान्य लक्षणे आपण पाहूयात पोटात आग आग किंवा जळजळ होते पोट मळमळतं करपट ढेकर येतात घशाशी आंबट येतं उलटी होतं तोंडाची चव कोडू किंवा आंबट होते भूक लागत नाही खावंसं वाटत नाही डोकं दुखतं उन्हात जावंसं वाटत नाही डोळ्याची जळजळ चक्कर येणे लघवीची आग होते तडका मारतो जुलाब होतात तर यामधील काही लक्षणं सोबत अपचन झाल्याचं दर्शवत असले तरी त्या अपचना मागे ही पित्तच असल्याचं मानलं जातं आपल्यासाठी आधी समजावून घेणं गरजेचं आहे की नेमकं कोणत्या पित्ताने कशा प्रकारचा त्रास होतो यासाठी आधी पित्ताचा प्रकार समजून घेणे आवश्यक आहे जेव्हा आग जळजळ तोंडाची कडू चव असे लक्षण असतात तेव्हा पित्तामधले तेजस गुण वाढीला लागलेले असतात पित्तामधलं पाणी कमी झालेलं असतं म्हणून अशा वेळी उसाचा रस कोकम शरबत किंवा लिंबू शरबत प्यावं त्याचप्रमाणे कोमट दूध साखर घालून प्यावं नंतर तूप साखर किंवा लोणी साखर खावी काळ्या मनुका खाव्यात किंवा काळ्या मनुका रात्रभर पाण्यात भिजून ठेवून दुसऱ्या दिवशी त्याच पाण्यात कुस्करून खाव्यात दुपारी उन्हात फिरू नये फिरणं आवश्यक असल्यास डोक्यावर छत्री किंवा टोपी घालावी जेव्हा घशाशी आंबट येणं तोंड आंबट आमणं अशी लक्षणं असतात तेव्हा पित्तामधले जलीय गुण वाढलेले असतात पित्तामधलं पाणी वाढलेलं असतं ते कमी करावं लागतं म्हणून अशा वेळी साळीच्या किंवा ज्वारीच्या लाह्या खाव्यात काळ्या मनुका किंवा कोरडा मोर मोरावळा खावा त्याचप्रमाणे आल्याचा रस घेतलेलं पाणी प्यावं त्याचप्रमाणे सुंटवळा चगळावा कांदा मुळा किसून त्याची ताकामध्ये कोशंबीर करून खावी सुंठ मिरी घातलेला मठा पेवा त्याचबर त्याचप्रमाणे मिरपूड लिंबाच्या रसाबरोबर खावी या उपायांनी पित्ताचा त्रास व्यवस्थित आटोक्यात ठेवता येईल याची खात्री आहे तर मित्रांनो मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद